मला अतिशय आनंद आहे की माननीय पहिल्यांदा 5 वर्ष माझ्याकडे नगरविकास विभागाचा कारभार होता, त्यानंतर मुख्यमंत्री महोदय हे नगरविकास मंत्री झाले आणि आता मुख्यमंत्री म्हणूनही त्यांच्याकडे नगरविकास विभागाचा कारभार आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण या नगरविकासामध्ये लक्ष घातलेलं आहे. मागच्या काळामध्ये आपण बघितलं असेल तर शहरांचे विकास आराखडे हे मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी वेगानं मंजूर केले. आपल्या इथल्या एकूण विकासाच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात मोठा विच्छेद काय होता, डिस्कनेक्ट काय होता, तर शहराचा विकास आराखडा आणि शहराचा विकास यात कुठलाच संबंध नव्हता आणि आपल्या बजेटच्या प्रायोरिटीज या विकास आराखड्याकरता मोठ्या प्रमाणात ज्या असायला पाहिजेत त्या आपल्याला पाहायला मिळत नव्हत्या. हळूहळू आता तो कनेक्ट तयार झालाय, विकास आराखड्यांचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं आहे. विकास आराखडा हा 10-10 वर्ष त्याचं निर्मितीला लागणं म्हणजे 10 वर्षात दुसरा विकास आराखडा तयार करायचा आहे पण पहिलाच आराखडा तयार होत नाही, ही अवस्था आता हळूहळू बदलली आणि आपण आज विकास आराखडे देखील वेगानं तयार करतो, त्याचं इम्प्लिमेंटेशन करतो आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण घनकचऱ्याचं व्यवस्थापन असेल, सांडपाण्याची व्यवस्था असेल, त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, या सगळ्या गोष्टी अतिशय वेगानं करणं सुरू केलं.